Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। तुझं आत काय आहे? जे काय आहे ते कॅफेटेरिया मध्ये तिकडे चल। माझे इयरफोन्स राहिलेत, मला ते घ्यायचे। मग काय आलं? कोणी नसताना ते इयरफोन्स काय पळून जात नसतात, पाय नसतात त्यांना। ठीक आहे, ते महागातले ते इयरफोन्स माझे लाडके आहेत ते, कळलं ना? बापरे बापरे, ठीक आहे, कोणीही हात लावत नाहीये कारण कोणी नाहीये आतमध्ये, कळलं तुला? चल कॅफेटेरिया मध्ये। पण काय झालं, मला हवेत ते इयरफोन्स। करायचं तुला इयरफोन्स घेऊन? काय खाताना काय इयरफोन्स काय करायचं? मला करमत नाही ते इयरफोन्स शिवाय। झालं बस, तुला माहिती नाही फरक रे। उर्मी, अगं ऐक ना माझं। नाही ऐकायचंय तुझं। आणि काय ऐकायचंय तुझं ताई? प्रभास आणि तुझ्यामध्ये काय चाललंय हे ऐकू का मी आता? उर्मी, मी त्याच्याशी बोलत होते अगं। फक्त काय गरज होती? फक्त बोलायची काय गरज होती तुला? सगळ्यांसमोर नव्हते का बोलू शकत तुम्ही? एकट्यातच बोलायचं होतं का तुम्हाला? उर्मी अगं ऐक ना, तू मला इतका राग येतोय ना तुझा ताई, आता एवढा राग येतोय ना मला, मला मला माहिती नाही मी काय करेन। मी सांगते ते ऐकणार असत का? ऐकू, नाही ऐकायचंय तुझं। सांगितल्यावर कळत नाही का तुला? फक्त बोलायचं होतं तुला त्याच्याशी, हा फक्त बोलायचं होतं। मग दाराची कडी का लावली? का लावली दाराची कडी? कारण तुला फक्त बोलायचं नव्हतं ताई, तुला त्याच्या बरोबर मला ना बोलायची लाज वाटते ताई। तुम्ही असला भलता असलता विचार करू नकोस। आणि मी नव्हती लावली कडी, आणि कडी बाहेरून होती आतून नाही, जरा विश्वास ठेव। आणि मी का लावेन कडी? हा प्रश्न मला नाही, स्वतःला विचार, स्वतःला विचार हा प्रश्न ताई। ताई म्हणायची सुद्धा लाज वाटते मला तुला। पूर्णपणे ओळखलंय मी तुला ताई, बरोबर कळलंय मला। मला मम्मी कायम सांगत आली की वीणा तुझी बहीण नाही, बहिरीण आहे, बहिरीण। पण मी नाही विश्वास ठेवला त्याच्यावर। आता सगळं कळतंय, व्यवस्थित कळतंय मला। आणि तू मला इथे आणायला टाळाटाळ केलीस, मग काल तर काय मला पुढेच पाठवलं, स्वतः थांबलीस बाहेर त्याला भेटायला, आणि मग आज आज कहर केलास तू ताई। तुला स्वतःच्या बहिणीचं सुख थोडं सुद्धा बघवलं नाही का ग ताई? स्वतःचा स्वार्थच साधत आलीयस आतापर्यंत। मी किती साधी आहे, भोळी आहे, असा सोजवळपणाचा आव आणायचा आणि सगळ्यांकडनं स्वतःचा सार्थ साधून घ्यायचा, हेच केलंयस तू आतापर्यंत। आणि हेच करशील तू, ह्याच्यासाठी काहीही करशील तू। अगदी स्वतःच्या बहिणीच्या प्रेमावर घाला घालशील तू। ही सॉरी नाही, घातलास होई, घातलास कमाल ताई। हे खोटे अश्रू नकोस डोळ्यात, काही होणार नाहीये त्याने, मला बरोबर कळलंयस तू कशी असते। स्वार्थी ही अशी तुझ्यासारखी बहीण देण्यापेक्षा ना देवाने मला जन्माला आल्या आल्याच मारून टाकलं असतं तर बरं झालं असतं। उर्मी, उर्मी,
प्रभास वीणाला सगळं स्पष्ट का नाही सांगितलंस? काय रिअली? तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे प्रभास, यु नो आपण ना खूप खूप भांडलोय, खूप वाद घातले आहेत, खूप ओरडलोय एकमेकांवरती, आणि तरीही आपण मित्र आहोत माहितीये का? कारण एक कनेक्ट आहे आपल्यात. हा म्हणजे तू काहीही बोलला नाहीस, गप्प बसून राहिलास ना, तरी मला कळतं तुझ्या मनात काय सुरू येते. आणि ऑफकोर्स तसंच मी पण जर काहीही बोललो नाही तरी माझ्या मनामध्ये काय सुरू आहे हे तुला कळतं. आणि आता पण कळतंय. बोल, का नाही बोललास? काय तुला काय वाटतं, म्हणजे काय चाललंय माझ्या मनात? अच्छा हसू नकोस मी. ओके 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 जाऊ दे तो विषय. हा जस्ट लीव इट. कहीं आग लगने से पहले उठता है ऐसा धुआं, यही है इधर का नजारा. और यही है उधर का समा. नहीं नहीं नहीं, मला या ओळींवर ना एक रोमॅन्टिक ट्यून हवी आहे. देऊ शकतोस? ओके दे मग. प्रभास, ट्यून दे असं म्हटल्यानंतर काही सेकंदांमध्ये करेक्ट ट्यून देणारा तू आज चुकतोयस का माहितीये? मला माहितीये. कारण तार भलतीकडचीच छेडली गेली आहे आणि हे तू मान्य कर. या ऑल द बेस्ट मेरे भाई. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.